कुठे चालले? हा हा काय काय घेऊन चाललो दिसत आताच मी मामाच्या गावावरून घरी आलो. तर आम्ही चाललो आहे आमच्या मधल्या घरात, म्हणजेच ओमकारच्या घरी. आम्ही त्याला मधलं घर म्हणतो. शेरू भुकते, शेरूचा 2 मिनिटाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तुम्ही बघितलाच असेल. तर ही आहे आमची शेरू. हाय शेरू, हाय हाय घर. नाराज आहेस? इकडे बघ. हाय घर, हाय. ए वरती बघ, इकडे बघ, इकडे. हाय तू आधी पूर्ण तुझं नाव सांग. अडे बघ, नाव सांग. परब बोलतं का पयब बोलतं? पयब बोलतं ना. शेरू आपण थोडं लांब गेला का भुकायला चालू करते. जवळ आलं का एकदम असं शांत राहते, लांब गेला का भुकायला करणार आहे बघा. काय जाऊ नाही, तडायचं नाही, तडायचं नाही. जाऊ ए चाललो, बाय बाय. आता ही इथून इथपर्यंत ही जी दिसते ही शेती पूर्ण सगळी भात शेती आहे, आणि ही आमची पूर्ण 5 घरातल्या सगळ्यांची मिळून ही शेती आहे. मलाच माहीत नाही आता आमचे कोपरे किती येतात, पण हे मस्त दिसतंय ते भात शेती. झेपलेन असो असो हायनाला टाक आणि असो सरळ जा, जा बघ्या, जा बघ्या. हां लटाक, हां सरळ जा, सरळ जा, जा. गाडी आपला भाई चलायगा. इथे जरी पेट्रोल आहे का नाही बघायला लागेल, नाही तर हा घेऊ ना. वाव, तिसऱ्या पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही आहे, तिकडे तेच नाही आहे. पॉवर तर भरायला लागेल आता. चल काय करू आता, तेच करूया. बोललेलो मी तिने पेट्रोल न पॉवर, कधी कधी पेट्रोल नसते. डोळ्यात मारते फ्लॅश लावून फुट करायला लागला. फ्लॅशच लागला काळशाला गेलो, तिथून मग आधीच्या मामाकडे, तिथून इकडे बाजारात.
असायला मिळत आहेत. भजन शॉपिंगच करायचं. हे भजन शॉपिंग सामान घेतलं आहे आता त्यांचं करायचं. आमचं आमचं. अच्छा काय म्हणत ठीक. आमचा भाऊ निखिल. वैभव काय गेलो? जिमला गेलो. आता येतलो कधी? काका डॉक्टर लाजता आहे बघा. लाजता मी तुका तेरा बघितलं तेव्हा मी एका सांगतोय म्हटलं घागऱ्यांचेच होत. म्हटलं आता आपल्याला डायरेक्ट कसं बोलणार म्हटलं थांब भाव कसे मी का लिहिले संध्याकाळी. जिम मधून बघू बॉडी दाखव. एक महिना झालं बॉडी होतली रे. एक महिना वाटणार आहे. वर्ष झाल्यावर काय वाटत? आता 11 दिवस नाही का? 11 दिवस काय? नॉनव्हेज नॉनव्हेज नाही रे बाबा. 11 दिवस एकच महिना झाला अरे. आमचा काकाचं जेल मोठो आणि ओ बारको निखिल हाय कर सगळ्यांना. बरोच ना मस्त उलटो दिसणार नाही हो. काळोख जाता पूर्ण. आता दिसलो ॲटम बॉम्ब वाजवतलं अडे बरो. अक्षय हाय गर. हाय छान. तिचं नाव विसरलं मी. रुचिता कबड्डी प्लेअर. कुठून आलीस तू आता? बोर्डातून? हे का तू बोर्डातून घेऊन येल? मी पण बाईक घेऊन आलं. अरे माझीच आहे. कोणाची काय ती बर्थडे बघ. माणसातच आहे. वडा तोडून पाव आतमध्ये घालायचा आहे का असं काय करायचं आहे कळतच नाही.
दीपक भिसाजी परब साखर साखर आजची स्पेशल डिश चण्याची उसळ आम्ही खूप प्रेमळ माणसं होतो का प्रदा मस्त उसळ झाली आहे. भजनानंतर हे खूप महत्वाचं असतं उसळ.
सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत. काल रात्री वाडीतली भजनं झाली, भजनाला खूप मज्जा आली आणि त्यानंतर उसळपावचा आस्वाद घेत घेत आमच्या भावाबहिणींच्या गप्पा रंगल्या आणि 4 वाजले झोपायला. आता इथून पुढची धमाल मस्ती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. तुम्हाला हा ब्लॉग जर मनापासून आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ही तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट करून कळवा. But I've known you too long, it hurts.